वेलकम स्टुडंट आज आपण सीरीज सिरीजमधलं नाईन्थ लेक्चर स्टार्ट करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री हे जे लेक्चर असणार ते फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त युजफुल आहे लेक्चर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ट्रिग्नॉमेट्रीमधले दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला सॉल्व करता येतील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेहमीप्रमाणे होमवर्क दिला जाईल तो होमवर्क तुम्ही सॉल्व करून मला पाठवा तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री बघणार आहे तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा तीन कन्सेप्ट आहेत की जे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम सोडवताना यूज करायचे त्यामध्ये पहिला आहे लाईन ऑफ विजन त्याला लाईन ऑफ साईट पण म्हणतात दुसरं अँगल ऑफ इलिवेशन आणि तिसरा अँगल ऑफ डिप्रेशन तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा आपण लाईन ऑफ विजन बघूया लाईन ऑफ विजनला लाईन ऑफ साईट पण म्हटलं जातं मराठीत त्याला दृष्टीरेषा म्हणतात समजा ए हा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी एखादा ऑब्झर्व्हर आहे म्हणजे निरीक्षक आहे की जो निरीक्षण करतोय आणि बी पॉईंटला एक तो ऑब्जेक्ट आहे तर जर आपण लाईन ए बी जोडलं लाईन ए बी जर आपण जोडलं तर त्या लाईनला आपण म्हणणार ही जी लाईन आहे त्याला आपण म्हणू लाईन ऑफ साईट किंवा लाईन ऑफ विजन किंवा दृष्टीरेषा म्हटलं जातं तर एकदम सोपा भाग आहे लाईन ऑफ विजन म्हणजे ज्या एक एखादा ऑब्झर्वर असेल ज्या वस्तूकडे पाहतोय तर तो ऑब्झर्वर आणि ती वस्तू यांना जोडणारी रेषा त्याला आपण दुण म्हणू दृष्टीरेषा किंवा लाईन ऑफ विजन एकदम सोपा मुद्दा होता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे अँगल ऑफ इलिव्हेशन आणि तिसरा अँगल ऑफ डिप्रेशन आता अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे जर तुम्ही इमेजमध्ये बघत असाल तर इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की हॉरिझेंटल लाईन जे आहे म्हणजे ऑब्झर्वर स्टेट उभं आहे जेव्हा त्याला हॉरिझेंटल लाईनच्या वरच्या वस्तू म्हणजे हाय हायर साईडला ज्या असतील उंचावर असतील त्या वस्तू बघायच्या असतील तर त्यावेळी जी लाईन ऑफ विजन आणि हॉरिझेंटल लाईन यांच्यामधला जो अँगल असतो तो अँगल ऑफ इलिव्हेशन असतो म्हणजे उंचावरची वस्तू पाहताना हॉरिझेंटल लाईनसोबत जी दृष्टीरेषा किंवा लाईन ऑफ साईट अँगल क्रिएट करते त्याला अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणतात आणि इमेजमध्ये जर तुम्ही बघत असाल तर जेव्हा आपण हॉरिझेंटल लाईनपेक्षा म्हणजे एखाद्या दे उंचावर तुम्ही उभं आहे आणि उंचावरून खालची वस्तू बघताय तुम्ही म्हणजे टेकडीवर उभं आहे तुम्ही जर खाली बघत असाल म्हणजेच लोअर साइडला जर एखादी वस्तू असेल तर त्यावेळी हॉरिझेंटल लाईन सोबत लाईन ऑफ विजनने किंवा लाईन ऑफ साईटने जो अँगल क्रिएट केलेला असतो त्याला म्हणतात अँगल ऑफ डिप्रेशन हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे चांगले असणं गरजेचे कर कारण याच्यावरच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आणि डायग्राम ड्रॉ करायचे तर अँगल ऑफ इलिव्हेशन उंचावरची वस्तू पाहताना हॉरिझेंटल लाईन सोबत लाईन ऑफ विजनने केलेला अँगल अँगल ऑफ डिप्रेशन लोअर साईडला म्हणजे हॉरिझेंटल लाईनपेक्षा खाली एखादी वस्तू असेल तुम्ही टेरेसवर उभा आहे आणि तुम्ही रस्त्यावर एखादी गाडीकडे बघत असाल किंवा एखाद्या वस्तूकडे बघत असाल तर त्यावेळी जो अँगल क्रिएट होईल हॉरिझेंटल लाईनसोबत लाईन ऑफ साईटचा किंवा लाईन ऑफ विजनचा तो अँगल म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन तर आता आपण याचे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर वन काय दिलं बघा अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ एटी मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ फोर्टी फाय डिग्री फाइंड द हाईट ऑफ द चर्च आपल्याला एक व्यक्ती सांगितला की जो चर्चपासून ऐंशी मीटर अंतरावर उभा आहे आणि तो चर्चच्या वरच्या टोकाकडे पाहतोय आणि ज्यावेळी तो चर्चच्या वरच्या टोकाकडे पाहतोय साहजिकच तिथे एंगल ऑफ इलिव्हेशन होतोय आणि तो अँगल ऑफ इलिव्हेशन इथं दिलाय फोर्टी फाय डिग्री तर आपल्याला काय करायचं तर चर्चची हाईट फाइंड आउट करायची आता ज्या पद्धतीने त्यांनी माहिती आपल्याला दिली आहे त्या पद्धतीनेच आपण काय करायचं आहे डायग्राम ड्रॉ करायचे तुम्ही डायग्राम बघते बघत असाल तर मी ट्रायंगल ड्रॉ केलं आहे ऍक्च्युली डायग्राम कसे आहे तर ए बी हे माझ्यासाठी चर्च आहे जर ए बी बघितलं तर ते काय असणार आहे हाईट ऑफ चर्च सी पॉईंटला तो जो पर्सन आहे तो उभा राहिला की जो ऑब्झर्वर आहे आणि तो बघताना कुठं बघतोय तर टॉप ऑफ द चर्च तो, तो, तो चर्च या टॉपकडे बघतोय म्हणजे ए पॉइंट हा टॉप आहे चर्चचा जर दिसतंय तुम्हाला तर सी ए लाईन ही लाईन ऑफ विजन आहे आणि ज्यावेळी तो वरच्या बाजूला बघतोय त्यावेळी अँगल जो क्रिएट होतोय अँगल ऑफ इलिव्हेशन तो आहे फोर्टी फाय डिग्री तो चर्च पासून ज्या डिस्टन्सवर उभा आहे ते डिस्टन्स आहे एटी मीटर त्यामुळे बी सी इज इक्वल काय एटी मीटर आता डायग्रामवरून आपण काय लिहू शकतो फिगरवरून काय लिहू शकतो तर जो पर्सन उभा आहे तो पॉईंट्स सीला उभा आहे ए बी ही चर्चची हाईट आहे आणि तीच आपल्याला फाइंड आऊट आहे हाईट ऑफ चर्च तो किती डिस्टन्सवर उभा आहे तर एटी त्यामुळे बी सी ए टी झालं अँगल ऑफ इलेव्हेशन आपल्याला दिलं अँगल ऑफ इलेव्हेशन किती दिलं आहे फोर्टी फायव्ह डिग्री मग ए सी बी हा जो अँगल आहे तो फोर्टी फायव्ह डिग्री मग आपण जर बघितलं तर चर्च जे असणार आहे ते ग्राउंडला कसं असणार आहे परपेंडिक्युलरच असणार आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो इन ट्रॅंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री अँगल सी जो आहे तो फोर्टी फाय डिग्री मग अँगल ए पण फोर्टी फायचा असणार पण आपण ट्रिग्नोमेट्रीची एक्झाम्पल सोडवतो त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज यूज करून आपण सॉल्व करूया तर आपण काय करूया आपल्याला जी गोष्ट माहिती आहे तो कोणती अँगलच्या जवळची साईड माहीत आहे बी सी अपोजिट साईड आपल्याला फाइंड आउट करायचे म्हणजे ॲडजस्टमेंट साईड माहीत आहे अपोजिट साईड मग आपण काय करूया टॅन रेशो घेऊया की कि ज्यामध्ये अपोजिट साइड टॅन अँगल ए सी बी इज इक्वल टू अपोजिट साईड काय असते ए बी ए आणि ॲडजस्टन साईड बी सी व्हॅल्यू पुट करूया टेन अँगल फोर्टी फाय ए बी आपल्याला माहिती आहे का, ABA, side, 10, का तर नाही आहे बी सी किती आहे टी आता टॅन फोर्टी फायची व्हॅल्यू किती असते तर वन जर तुम्ही टेबल बघितला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यामध्ये तुम्हाला टेनच्या सगळ्याच व्हॅल्यू मिळतील साईनच्या मिळतील कॉस्टच्या तर टेबलमधून एकदा लक्षात राहिल्या तुम्हाला व्हॅल्यू तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता है। तर टेन फोर्टी फायव्ह वन मग ए बी इज इक्वल टू किती आलं एटीन टू वन एटी म्हणजे हे पण किती आलं एटी मीटर मला असलं ला तुम्ही एका वाक्यात उत्तर लिहू शकताय आपल्याला जे विचारलंय देअर फॉर हाईट ऑफ द चर्च ते किती आहे एटी मीटर अशा सोपे क्वेश्चन आहेत ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर डायग्राम तुम्ही ज्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करता फिगर ड्रॉ करताय त्याच्यावर तुमचा ऍन्सर किंवा तुमचं जे उत्तर आहे ते येणार आहे त्यामुळे फिगर जे आहे ती चुकीची ड्रॉ करू नका जर फिगर चुकीची ड्रॉ झाली की उत्तर पण चुकणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टू बघा फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँड अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ सिक्स्टी डिग्री इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज नाईन्टी मीटर देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस आपल्याला अंडरवूड थ्रीची पण व्हॅल्यू दि वन पॉईंट सेवन थ्री तर एक लाईट हाऊस आहे जनरली जर समुद्राच्या किनारी ह्या गोष्टी राहतात की ज्यातून समुद्रामध्ये ज्या शिप आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं तर लाईट हाऊसमधून एका शिपकडं बघितलं जातं आणि त्यावेळी जो अँगल क्रिएट होतोय हॉरिझन्टल सोबत लाईन ऑफ विजनचा तो आहे अँगल ऑफ डिप्रेशन तो आहे सिक्स्टी डिग्री आपल्याला हाईट दिली आहे लाईट हाऊसची नाईन्टी मीटर आणि आपल्याला शिप लाईट हाऊसपासून किती डिस्टन्सवर आहे ते फाइंड आउट करायचं तर आपण डायग्रामच्यानुसार डाय ड्रॉ करूया तर या ठिकाणी ए बी हे लाईट हाऊस आहे त्याची हाईट आपल्याला त्याने दिली लाईट हाईट लाईट हाऊसची हाईट किती आहे नाइन्टी मीटर आहे तर हे ए बी किती नाईन्टी मीटर बी सी आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे सी या ठिकाणी शिप आहे लाईट हाऊसपासून शिप किती डिस्टन्सवर आहे फाईंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एडी जे घेतले ते हॉरिजेंटल लाईन आहे आणि त्या हॉरिजेंटल लाईनसोबत लाईन ऑफ विजन आपला ए सी आहे त्यानं जो अँगल केलेला असतो त्याला आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो तो दिला आहे सिक्स्टी डिग्री आणि हॉरिजेंटल लाईन ही ग्राउंड लेवलला कशी असणार आहे तर पॅरलला असणार आहे त्यामुळे हा जो अँगल आहे तो पण किती होईल सिक्स्टी डिग्री लाईट हाऊस हे परपेंडिक्युलर असणार ग्राउंडला त्यामुळे अँगल बी नाइन्टी डिग्री होईल तर यानुसार आपण डायग्राम ड्रॉ केले तर डायग्राम के के तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा ती चुकली तर सगळं चुकणार आपण दिलेली माहिती लिहून घेतली की फिगरमध्ये ए बी हे लाइट हाऊस आहे आणि त्यामुळे ए बी इज इकोड काय होईल नाईन्टी मीटर सी पॉइंटला आहे हॉरिझेंटल लाईन डी असल्यामुळे जो अँगल ऑफ डिप्रेशन होईल डी सी तो साठ डिग्री असणार आहे डी सी आणि सी बी हे जर बघितलं तर तुम्ही अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल असल्यामुळे त्यांची मेजर कशी असणार आहेत इक्वल असणार आहेत तर इथं सुद्धा आपण काय करू शकतोय बघा जो अँगल माहित आहे त्याच्या अपोजिट साईड आपल्याला माहित आहे ऍडजस्टंट साईड आपल्याला माहित नाही मग मा अपोजिट साईड आणि ऍडजस्टंट साईड म्हणजे पुन्हा एकदा आपण टॅन रेशो घेऊ शकतो तर त्यानुसार आपण सोडूया इन ट्रायँगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आपण टॅन रेशो घेऊया अँगल सी साठी टेन ऑफ अँगल ए सी बी टॅन म्हणजे काय तर अँगलची अपोजिट साईड ए बी अपॉन एडजन साईड बी सी व्हॅल्यू पुट करूया एंगल किती आहे सिक्स्टी डिग्री ए बी किती आहे नाईन्टी मीटर बी सी आपल्याला माहीत नाही त्याला टॅन सिक्स्टी किती असतं तर अंडर रूट थ्री क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या बी सी इज इक्वल टू काय तर नाईन्टी अपॉन अंडर रूट थ्री आपण काय करूया आता अंडर रूट थ्रीची व्हॅल्यू जरी आपल्याला दिली असली वन पॉईंट सेवन थ्री तर त्याने डिवाईड करताना थोडंसा अवघड हो जाईल वन पॉईंट त्याच्या काय करूया रॅशनलायजेशन करूया डिनॉमिटरचं मग याला पण मी रूट थ्रीनं मल्टिप्लाय करतो आणि रूट थ्रीला पण रूट थ्रीनं मल्टिप्लाय करतो म्हणजे किती येईल नाईन्टी अंडर रुट थ्री अपॉन थ्री म्हणजेच कितील तर थर्टी अंडर रूट थ्री आता थर्टी इन टू अंडर रुट थ्रीची व्हॅल्यू जी दिली आहे ती वन पॉईंट सेवन थ्री हा झिरो मी तसंच लिहितो थ्री इंटू थ्री नाईन थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन वन टू म्हणजेच बी सी इज इकड काय मिळालं आपल्याला फिफ्टी वन पॉईंट नाईन म्हणजेच द शीप इज ॲट अ डिस्टन्स ऑफ फिफ्टी वन पॉईंट नाईन्टी मीटर फ्रॉम द लाइट हाऊस ते आपण एका वाक्यात उत्तर लिहू शकतो तर आपलं जे अँसर आलं ते काय द शिप इज ॲट अ डिस्टन्स ऑफ फिफ्टी वन पॉईंट नाइन्टी मीटर फ्रॉम लाइट हाऊस तर ह्या पद्धतीनं सोपे सोपे क्वेश्चन असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण दोन क्वेश्चन सॉल्व केले ते समजून घेऊन तुम्हाला जो मी आज होमवर्क देणार आहे तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये जो होमवर्क दिसेल तो तुम्ही सॉल्व्ह करून पाठवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया थँक्यू